जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मनमाड येथे अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असतानाच पुन्हा आता रब्बीच्या पिकांची देखील तीच परिस्थिती होताना दिसते. विहीर शेततळे यासह बोअरवेलमध्ये पाणी असून सुद्धा ते पाणी भरण्यासाठी लाईटच उपलब्ध नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. महावितरणतर्फे थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या डीपी बंद केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका डीपीवर किमान 15 ते 20 शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात येते. तसंच थकीत असलेल्या डीपी बंद करून प्रति शेतकरी 5,000 रुपये भरणा केला तरच डीपी सुरू करण्यात येते. त्यात 15 पैकी 12 लोकांनी जरी पैसे भरले तरी 3 जणांमुळे इतरांना त्रास सहन करावा लागतोय. याकडे शासनाने लक्ष देऊन आम्हाला लाईट द्यावे, अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही असे शेतकरी बांधव सांगतात. सध्या आमच्याकडे विहिरीमध्ये पाणी आहे परंतु वीज नाही आहे. वीज महामंडळाने जी सक्तीची जी वसुली लावलेली आहे त्याने आम्ही पहिलाच आमचा जो पहिला शेतीचा जो हंगाम होता तो पूर्णपणे अतिवृष्टीने पूर्णपणे आम्ही खचून गेलेलो. त्यातूनच दुसरं कसं तरी कुठून तरी भांडवल शेतीला उभं करून आम्ही नवीन पिकाची जी कांदा मका इतर गहू हरभरा याची लागवड केली आणि अचानक वीज महामंडळाने आमच्या ज्या डिप्या बंद करायचे जे वरून काही आदेश आले असतील किंवा काही त्यांनी आमचे कनेक्शन कट करण्याचं जो कारस्थान लावलेलं आहे वरून शासनाचा GR दाखवता की आम्ही कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याची वीज तोडणार नाही आणि इकडे डिप्या बंद करता. अडचणी अशा आहे का शेतकऱ्यापुढं एक अडचण गेली का दुसरी अडचण शेतकऱ्यासमोर उभीच राहते. आता सगळ्यात मोठं संकट वीज संकट आहे. त्याच्यात लाईट टिकत नाही. त्याच्यात यांनी वीज महामंडळाने नाशिक जिल्ह्यामध्ये डिप्या बंद केल्या आणि त्याच्यात सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आमचं पहिलं पावसाळी पीक जे आहे ते नैसर्गिक आपत्तीनं पूर्ण नुकसान झालं आहे आणि त्याच्यात आता जे रब्बी पीक आहे त्याच्यावर विहिरीत पाणी असून ते पिकाला भरता येत नाही. शेतकऱ्यापुढं एक मोठं संकट आहे. वीज महामंडळाने सक्तीची वसुली करू नये, शेतकऱ्याची वीज कापू नये. शेतकऱ्यांना आधीच रात्रीचे 8 तास लाईट देण्यात येते. यामध्ये 4 ते 5 तास लाईट अनेकदा ट्रिप होतात आणि उरलेल्या 2 तासात पाणी देता येते. मात्र आता डीपीज बंद असल्याने लाईटच नाही तर पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने रब्बीचा हंगाम देखील हातातून जाईल. तर मग आम्ही वीज बिल भरणार तरी कसे असा सवाल सर्वसामान्य शेतकरी बांधवांकडून आता विचारला जातोय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मालेगाव. जाखोरी शिवारातील शेतकरी प्रसाद बोराडे यांच्या मळ्यातील विहिरीमध्ये 2 वर्ष वयाचा बिबट्या सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कोसळला. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच पश्चिम वनविभागाच्या नाशिक वनपरिक्षेत्राच्या रेस्क्यू पथकाने धाव घेतली. तातडीने बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवून पिंजरा विहिरीत सोडून अवघ्या 20 मिनिटातच बिबट्याला विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. तारणा नदीच्या काठालगत नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार आढळून येतो. बोराडे यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाने यांना माहिती कळवली आणि भदाने यांनी वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव यांचे पथक तयार केले. तसंच वन्यप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनाही पथकासोबत रवाना करण्यात आले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसेसह देविदास जाधव, चांदवड. लासूर येथे जीवांची हिंसा करून मांसाहार करू नका. श्रीमद भगवद्गीता हिंदूंचा प्राण असून श्रीकृष्णासारख्या सरत दुसरा कुठलाही अवतार नाही असे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमपूज्य बालयोगीजी महाराज यांनी प्रवचनातून व्यक्त केले. गावातील श्री रतिलाल महादू महाजन यांच्या वतीनं नुकतेच लासूर चौगाव रस्त्यावर चोपडा तालुक्याचे आराध्य दैवत संत श्री बालयोगीजी महाराज यांच्या कथा आणि सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्पूर्वी संत श्री योगीजी महाराज यांची अश्वरथावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या प्रसंगी श्री बालयोगीजी महाराज यांनी संत मूरदास यांचे प्रमाण देत जीवनात गुरूंचे महत्त्व आपल्या प्रवचनातून विशद केले. ज्या गावात संतांचे पदस्पर्श होतात त्या गावातील अनिष्ट आत्मा दूर होतात. कलियुगात देवाचे नामस्मरण अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सूतोवाच केलंय.
कथा आणि सत्संग या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने परिसरातील भाविक उपस्थित होते, तर कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान अकुलखेडा येथे श्रीमद भागवत कथा सप्ताह ज्ञानयज्ञ होणार असून भाविकांना उपस्थित राहण्याचं आवाहन संत श्री योगीजी महाराज यांनी केलंय. जागर जनस्थानसाठी परेश पालीवाल, चोपडा. महाड नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बांधण्यात आलेल्या सर्व सुखसोयी नियुक्त असे स्वच्छतागृह आणि स्नानगृह सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात आले. त्यानिमित्ताने या ठिकाणी महाड नगरीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री नानासाहेब जगताप, शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री सुदेश कलमकर, नगरीचे सर्व माजी नगरसेवक नगरसेविका, त्याचप्रमाणे शहर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. तसंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद देखील घेतले. जे स्वच्छ सर्वेक्षणामधून महानगर परिषदेला सलग 3 वर्ष जे बक्षीस अनुदान मिळालेलं आहे, जे 7.5 कोटी 2 वर्षांमधील आपल्याला आम्हाला जे अनुदान मिळालं त्याच्यातून आम्ही हे 58 लाखाचं आम्ही या ठिकाणी शौचालय व स्नानगृह बांधण्याचा आमच्या आधीच्या सर्व मंडळींनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि ते आजपासून नागरिकांसाठी खुलं केलेलं आहे, त्याचीच पाहणी करण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना स्नेहल जगताप यांनी सांगितले की माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांचे महाड शहराच्या स्वच्छतेच्या आणि सौंदर्याच्या बाबतीत एक स्वप्न होते की महाड शहराला असे शहर बनवायचे की त्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा. महाड शहरामध्ये शिवजयंती, शिवराज्याभिषेक, आंबेडकर जयंती, चौदार तळे, सत्याग्रह दिन यासारख्या दिवशी तर शहरांमध्ये येणाऱ्या शिवभक्त आणि आंबेडकरी अनुयायींची संख्या मोठी असते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी महाड तसंच पोलादपूर आणि तालुक्यातील जनतेसाठी या ठिकाणी अशाच स्वरूपाचे स्वच्छतागृह तसंच स्नानगृह, एसटी स्टँड, क्रांतीस्तंभ या ठिकाणी उभारणे ही येणाऱ्या काळात माझी प्राथमिक जबाबदारी असेल, असे प्रतिपादन महाडचा कर्तव्यदक्ष माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जागर जनस्थानसाठी नितेश लोखंडे, महाड, रायगड. कपाळी चंद्रकोर, नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूटसुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क 86 68 63 71 99, 74 98 52 50 83. आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध. चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच. ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर. जेम्स हॅज कमेन्स ऍडमिशन फॉर ग्रेड 11th अँड 12th फॉर द इयर 2022 and 23. वाय चूजर्स एक्सलंट अँड डेडिकेटेड टीम ऑफ टीचर्स, प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विद इन द स्कूल प्रिमायसेस, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT विथ रेग्युलर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ॲफिलेटेड टू CBSE. Opportunities to participate in various competitions and events helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 a.m. to 4 p.m. Regular tests and assignments. Regular doubt solving sessions for reinforcing the concepts. Overall all great fun filled atmosphere conducive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium at the rate email ID James English Medium at the rate gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing.
घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप. हाच विश्वासार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी. नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट, 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक ग्रँड घेऊन आले आहे. सर्व अमेनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी. वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो. सर्वोत्तम इनडोअर अमेनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमेनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम. याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर. शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा. हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच. तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा. आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून. संपर्क 7277723777. प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे. येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे. श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिटेशन, केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी अॅरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त, सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट, अपॉइंटमेंट बेसिस ओनली. पत्ता प्राणादय हिलिंग ट्री, फर्स्ट फ्लोर, आनंद कुंज अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक. मोबाईल 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी, RSSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, कोलाराम कॉलनी, नाशिक, 422-0002, दूरध्वनी 02-253-2135-52, गणेश 7218-65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड से करियर अकॅडमी. पोलीस
शिक्षक सर्व सुविधा अनराहण्याची सोय इथे शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उडी बैठे अशी मारा आयुष्याचे सोनी करा छेप अशी मारा आयुष्याचे सोनी करा भविष्य उज्ज्वल घडविणा कटिबद्ध आम्ही पंकामचे प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे. येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे. श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिलिटेशन, केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी अॅरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त, सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट, अपॉइंटमेंट बेसिस ओनली. पत्ता: प्राणादे हिलिंग ट्री, फर्स्ट फ्लोर, आनंद कुंज अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीवर आज अमित शहा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे कीर्तिकर यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या आधीही शिंदे गटाने केंद्राकडे मंत्रिमंडळासाठी संधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे गटाने भाजपाकडे तशीच मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. जागर देवस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 5 वाजता मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईत MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेटे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना या मृत्यूची CID चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार CID ने मेटे अपघाती मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करत होते. विनायक मेटे यांची कार ज्या ज्या मार्गावरून गेली तेथील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज CID कडून तपासण्यात आले. CID ने पहिल्या फुटेजमध्ये हा चालक ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या थोडा वेळ आधी चालक एकनाथ कदमने उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहिती असूनही त्याने ओव्हरटेक केला. त्याचा परिणाम डाव्या बाजूला झाला आणि अपघात घडला. CID च्या तपासात या बाबी समोर आल्यानंतर त्यांनी रसायनी पोलिसांमध्ये कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.
धुळे येथे पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात गळफास घेतला असून आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही. पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे करत असलेले प्रदीप विश्वनाथ कदम यांनी आज आत्महत्या केलेली आहे. ते मागील 3 वर्षापासून PTC धुळे देऊन कार्यरत होते. आज संध्याकाळी त्यांच्या राहत्या क्वार्टरमध्ये त्यांनी गळफास घेऊन त्यांच्या जीवन संपल्याचं दिसून आलेलं आहे. या अनुषंगाने आम्ही ED दाखल केले. तपास आमचा चालू आहे. काही कारण समजलंय का त्यामागचं आणि काही सुसाईड नोट वगैरे सापडली का? त्याचं कारण समजून आलेलं नाही, परंतु त्या ठिकाणी आपल्याला एक सुसाईड नोट मिळून आलेली आहे. त्यामध्ये त्यांनी कुणाला जबाबदार धरू नये असं सांगितलं आहे. त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत. पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या 3 वर्षांपासून धुळे येथे नियुक्त होते. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होते. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये एक सुसाईड नोट आढळून आली. त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये एका अपघाताच्या गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास झाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी आत्महत्या केली त्या घरी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांचा मृतदेह हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलाय. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की याला मी जबाबदार आहे, यास कोणीही जबाबदार नाही. तर गंगापूर पोलीस स्टेशन येथील फेटल गुन्हा चुकीचा कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर धुळे पोलिसांनी प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली या सर्व गोष्टींचा तपास आता पोलीस सुरू या सर्व गोष्टींचा तपास आता पोलिसांनी सुरू केला. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.